ब्रेकिंग न्यूज, शहापूरचे शिवसेना माजी आमदार पांडुरंग बरोरा राष्ट्रवादीच्या संपर्कात। माजी आमदार पांडुरंग बरोरा करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। शिवसेना पक्ष शिंदेगट सोडणार असल्याचे केले स्पष्ट। नमस्कार, खबर 24 तास मध्ये मी दिनेश पाचघरे आपणा सर्वांचं स्वागत करतोय। आत्ताच्या घडीला शहापूर तालुक्यातून एक मोठी राजकीय ब्रेकिंग येत आहे। माजी आमदार पांडुरंग बरोरा हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत। शरद पवार गटामध्ये त्यांचा प्रवेश होणार असल्याची आत्ताची माहिती समोर येत आहे। मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर या संदर्भात चर्चा देखील सुरू होती, परंतु आता या चर्चेला दुजोरा मिळाला आहे। माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी सोशल मीडियावर जाहीर केलं आहे की मी राष्ट्रवादीत प्रवेश करतोय। शरद पवार गटासोबत पुन्हा एकदा माजी आमदार पांडुरंग बरोरा हे जोडले जात आहेत। मागील काही दिवसांपासून माजी आमदार पांडुरंग बरोरा हे शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत होते, त्यांच्यासोबत जोडले गेले होते, अतिशय निकटवर्तीय समजले जात होते। परंतु आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गटामध्ये माजी आमदार पांडुरंग बरोरा प्रवेश करणार आहेत। लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदजी पवार यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू आहे। मी सर्वांच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भेटी घेऊन मी आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत जाण्याचा मी आता निर्णय घेतला। आदरणीय पवार साहेबांना भेटून पवार साहेबांनी मला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि पुन्हा माझ्या स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार साहेबांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे। येत्या काही दिवसात मी पवार साहेबांच्या सोबत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी जॉईन करणार आहे।